मूल येथील प्रशासकीय भवन परिसरात सर्व शासकीय कार्यालये असून ती सर्व कार्यालये संविधानानुसार कार्य करत आहेत। शहराचे सौंदर्यीकरण करण्यात येत असून शहरातील अंतर्गत मार्गाला महापुरुषांची नावे देण्यात येत आहेत। याच धर्तीवर दुभाजक खंडित असलेल्या चौकाला सुद्धा नाव देण्यात यावं अशी मागणी आपनं केली आहे। सर्व शासकीय कार्यालय असलेल्या प्रशासकीय भवन परिसराला प्रशासनानं महर्षी पतंजली चौक असं नाव दिलेलं आहे। ते नाव बदलून संविधान चौक असं नामकरण करण्यात यावं अशी मागणी आम आदमी पक्ष मूल तालुक्यातर्फे करण्यात आली आहे। तसं निवेदन मूल नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना देण्यात आलं आहे। निवेदन देताना आम आदमी पार्टीचे जिल्हा युवा अध्यक्ष गौरव शामकुळे, तालुकाध्यक्ष अमित राऊत, सचिन वाकडे, सोशल मीडिया संयोजक अभी भीमनवार, निलेश मॅकरलवार आणि आपचे कार्यकर्ते उपस्थित होते। मूल येथील प्रशासकीय भवन परिसराला महर्षी पतंजली असे नाव मूल नगरपालिकेने देण्यात आलेले आहे। संपूर्ण शहराचे सौंदर्यीकरण करण्यात येत आहे आणि वार्डावार्डामध्ये काही महापुरुषांचे नाव देण्यात येत आहे, मात्र काही असामान्य व्यक्तींचे सुद्धा नाव त्या परिसराला देण्यात येत आहे। तसेच मूल शहरातील मुख्य म्हणजे प्रशासकीय भवन आहे, त्या परिसरात पंचायत समिती, कोर्ट, त्यासोबतच प्रशासकीय भवन, तहसील कार्यालय, दुय्यम निबंधक असे शासकीय कार्यालय आहे। या परिसराला संविधान चौक असे नाव देण्यात यावे अशी आम आदमी पार्टी। प्रशासकीय भवन परिसरात सर्व शासकीय कार्यालय असून ती सर्व कार्यालये संविधान कार्य करीत आहेत। शहराचे सौंदर्यीकरण करण्यात येत आहे। शहरातील अंतर्गत मार्गाला महापुरुषांचे नाव देण्यात येत आहे। तहसील कार्यालयासमोर महर्षी पतंजली नाव असे देण्यात आले आहे। आज आम्ही नगर परिषदेला निवेदन दिले की तो नाव बदलून संविधान चौक करण्यात यावा अशी मागणी आम्ही आज मूल आम आदमी पार्टीतर्फे निवेदनातर्फे करण्यात आली आहे। मनोज झामरे, स्टार महाराष्ट्र न्यूज, चंद्रपूर।